नमस्कार मित्रांनो, माणुसकी एक हृदयस्पर्श गोष्ट। 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। मी एका श्रीमंत घरात वॉचमॅनची नोकरी करायचो। का कुणास ठाऊक, पण मला नेहमी त्या घरात काहीतरी विचित्र आहे असं वाटायचं। मी रोज मालकासाठी गेट उघडत असे आणि जाताना त्यांना रोज अभिवादन करायचो, पण त्यांनी कधी मला प्रतिसाद दिला नाही। माझ्या मनात विचार येत असे की किती खडूस माणूस आहे हा, साधा एक नमस्कार देखील करत नाही। मालकाकडे नेहमी मोठ्या पार्ट्या होत असेत, त्यामुळे अन्न खूप उरायचे। मी गरीब असल्यामुळे ते उरलेले अन्न घरी घेऊन येत असे। एक दिवस मालकाने मला ते उरलेले अन्न घरी घेऊन जाताना पाहिले। नेहमीप्रमाणे ते काहीच बोलले नाही, पण त्याच्या पुढच्या दिवशी ताजे अन्न ठेवलेली एक पिशवी मला कचरा ठेवतो तिथे दिसले। मी काहीच विचार न करता ती पिशवी उचलली आणि घरी घेऊन गेलो। त्यांच्या पुढच्या दिवसापासून मला त्या जागी किराणा भरलेली एक पिशवी रोज मिळत असेल। त्यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होत असे। एक दिवस माझे मालक अपघातात गेल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला। मालक गेल्यानंतर मी तिथेच नोकरी करत होतो, पण मालक गेल्यानंतर मला तिथे किराणाने भरलेली पिशवी काही मिळालीच नाही। त्यामुळे मी नाराज झालो आणि माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा उद्भवू लागला। शेवटी एक दिवस मी हिम्मत करून मालकीनबाईला माझ्या पगारवाढीबद्दल बोललो। हे ऐकून त्यांना पण आश्चर्याचा धक्काच बसला, पण त्यांनी सहानुभूतीने मला विचारले, तू एवढ्या वर्षात तुझ्या पगारात वाढीबद्दल कधीच तक्रार केली नाहीत, मग आज का? मी त्यांना बरेच कारणे देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना खरे सांगितले। मी मला रोज कचरा ठेवतो त्या ठिकाणी किराणा मालाची पिशवी मिळत असल्याचे सांगितले। त्यांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली। त्यांनी मला विचारले, हे सर्व मालक गेल्यापासून बंद झाले आहे का? मी हो म्हटलं। तेव्हा मला जाणवलं की ते अन्न आणि किराणा हे मालक माझ्यासाठी ठेवत असायचे। मालकीनबाई रडू लागल्या। तेव्हा मी त्यांना माफी मागून विचारलं, तुम्ही का रडत आहात? तेव्हा त्या म्हणाल्या, मी वेगळ्या कारणासाठी रडत आहे। तू सातवा माणूस असा आहेस की ज्याला मालकाने अन्नाच्या पिशव्या पुरवल्यात। त्या दिवसापासून मला रोज अन्नाची पिशवी मिळू लागली, पण यावेळी त्यांचा मुलगा पिशवी घरी घेऊन येत असेल। मी त्यांच्या वडिलासारखे त्याला पण अभिवादन करीत असेल, पण त्याने मला कधीच प्रतिसाद दिला नाही। मला खूप आश्चर्य वाटलं, त्यांच्या वडिलाप्रमाणे हा देखील कधीच प्रतिसाद देत नाही। पण एक दिवस मी मोठ्याने ओरडलो, थँक्यू, तेव्हा त्याने प्रतिसाद दिला, आय एम सॉरी, पण मला माझ्या वडिलाप्रमाणे ऐकू येत नाही। मी शब्द झालो, माझे हृदय कृतज्ञतेने भरून आले। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुमच्याकरता मी घेऊन येईल असेच आणखी